नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आजपासून सुरू होणारे उपोषण अखेर टळले आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली तीन तासांहून अधिक काळ आलेल्या या बैठकीत हजारे यांची मनधरणी करण्यात चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यश आले बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर समाधानी असल्याचे सांगत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली दरम्यान अण्णांच्या शेती विकासाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती गठन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून भाजपमधील समविचारी गटाला सोबत घेण्याबाबत शुक्रवारी पुण्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली बैठकीत एका मातब्बर नेत्याने भाजपमधील संविचारी गटाला सोबत घेऊन बँक हित साधण्याचा आग्रह धरला यावर अंतिम निर्णय मात्र झाला नाही निवडणुकीसाठीचे पॅनल व भाजपमधील संविचारी गट या मुद्द्यांवर शनिवारी नगरमध्ये होणाऱ्या संभाव्य बैठकीत निर्णयाची शक्यता आहे जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरत आहे तीन ठिकाणी बर्ड फ्लूमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पाच लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन आणि अर्थसमितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली जिल्ह्यासाठी करोनाचे आणखी एकतीस हजार डोस प्राप्त झाले आहेत करोनाचे लसीकरण सुरू होऊन तेरा दिवस झाले आहेत या कालावधीत सुमारे साडेनऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लस देण्यात आली सध्या एकूण चोवीस केंद्रांवर लसीकरण सुरू आहे राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा हद्दीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला हॉटेल चालक सुनील रामचंद्र हार्दे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली अकोले तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील शंभर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण काल काढण्यात आले यावेळी महिलांसाठी आरक्षित पदे सुडतीद्वारे काढण्यात आली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार